शिंदे आपल्या सोबत आमदारांचा एक मोठा गट घेऊन बाहेर पडले आणि उद्धव ठाकरेंकडे उरलेली शिवसेना कमकुवत फासू लागली। शिंदे गटाने तर या शिवसेनेला शिल्लक सेना म्हणूनही हिणवलं। याच ठाकरेंच्या शिवसेनेत सुषमा अंधारे आल्या आणि त्या अल्पावधीतच ठाकरेंची मुलुख मैदानी तोफ बनल्या। दसरा मेळावा हा खऱ्या अर्थानं सुषमा अंधारेंच्या भाषणानं गाजला। याच अंधारेंना आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील ऋतुजा लटके यांनी एक विनंती केली आहे। ही विनंती आहे त्यांच्या घरी येऊन राहण्याची। मातोश्रीवर जाऊन लटकेंनी ही विनंती केली आहे। असं नेमकं काय घडलं, त्यांच्या या विनंतीनंतर सुषमा अंधारे या काय म्हणाल्या, हे या व्हिडिओतून जाणून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शिवसेनेच्या ठाकरे गटाचा संघर्ष काही संपत नाहीये। एकामागून एक आव्हाने येत आहेत। अंधेरीच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडनं ऑफर आल्या की चर्चा सुरू झाली। या चर्चेविषयी माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केलाय, ही चर्चा नाही हे सत्य आहे। त्यांना खरंच प्रेशराइज केलं जातंय। 5-6 दिवसांपूर्वी त्यांना प्रेशराइज करण्याचा जो प्रयत्न झाला, 4 दिवसांपूर्वी त्या मातोश्रीवर आल्या होत्या। मातोश्रीवर येऊन त्यांनी यावर आमच्याशी चर्चा केली। त्या इथपर्यंत म्हणाल्या की सुषमाताई, तुम्ही माझ्या घरी येऊन राहाल का, खूप दबाव आणला जातोय माझ्यावर। मी वाटल्यास महाप्रबोधन यात्रेच्या माझ्या पुढच्या तारखा स्थगित करून आपल्यासोबत राहायला येते। त्यामुळेच 14 तारखेनंतर प्रबोधन यात्रेच्या तारखा आम्ही घोषित केल्या नाहीत, कारण ऋतुजाताईंना सोबतीची गरज आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत थांबण्याची तयारी दाखवली। सुषमा अंधारे यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना केलेला हा दावा आहे। अल्पावधीतच सुषमा अंधारे या शिवसैनिकांना आधार वाटू लागल्यात, इतक्या की दबावाला घाबरलेल्या उमेदवारही त्यांची सोबत मागतायत। आता येत्या काळात कायदेशीर पेच सुटून ऋतुजा लटकेंना उमेदवारी मिळते का आणि अंधारे त्यांच्या घरी राहायला जातात का, हे बघायला हवंय। या सगळ्या प्रतिक्रिया आणि घडामोडी पाहता अंधेरी पूर्वची ही पोटनिवडणूक वादळी ठरणार याबद्दल शंका नाहीये। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।